जंगलात वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस विक्री करणाऱ्या टोळीला यवतमाळ स्थानिक गुन्ह्यानं अटक केली आहे. महागावच्या मनोहरनगर बोरी जंगलामधून इम्तियाज खान सरदार खान हा शिकारी आपल्या कारनं महागाव पुसत रोडवरून भरधाव निघाला होता. पोलिसांनी सापळा रुजून कार अडवून तपासणी केली असता त्या दोन प्लास्टिक पिशव्यांमध्ये 120 किलो मांस अवयव आणि शेपूट आढळलं. हे मांस हरणाचं असल्याची शंका व्यक्त होत आहे. पोलिसांनी ताबडतोब त्याला अटक करून त्याला शिकारीत मदत करणारे मोहम्मद शोएब, इकबाल अमीन, इकबाल आणि सय्यद शाहिद सय्यद अब्बास यांना देखील अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या पथकाने इंदिरानगर शिवारामध्ये एक गुप्त माहितीच्या आधारावर रेड केली असता त्या ठिकाणी एका कारमध्ये इम्तियाज खा सरदार खा नावाचा इसम संशयरित्या मिळून आला, ज्याच्या झडतीमध्ये 12 बोर शॉटगन मिळून आलेली आहे. 12 बोर शॉटगनसोबत कुऱ्हाड, सुरा व इतर शस्त्रसुद्धा मिळालेले आहे. त्या आधारावर त्याला अटक करून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एक मोठी कामगिरी केलेली आहे, कारवाई केलेली आहे.